रोकने के लिए संपूर्ण देश में टीकाकरण मुहिम चलाई जा रही है और चंद्रपुर जिले में कोरोना की स्थिति के साथ टीकाकरण के संबंध में जिलाधिकारी अजय गुलाने ने क्या जानकारी दी, देखते हैं इस खबर में। जिलाधिकारी अजय गुलाने ने जनता के नाम दिए गए संदेश में वर्तमान में चंद्रपुर जिले में कोरोना की स्थिति के साथ टीकाकरण के विषय में विस्तारपूर्वक जानकारी दी और उन्होंने कहा कि टीकाकरण हर दृष्टिकोण से सुरक्षित है और टीकाकरण को लेकर नागरिकों में तमाम तरह की भ्रांतियां हैं जो गलत है। तो सुनिए जिले में वर्तमान में कोरोना की स्थिति तथा टीकाकरण के संबंध में चंद्रपुर जिले के जिलाधिकारी अजय गुलाने ने जनता के नाम दिए गए संदेश में क्या कहा। आज मैं आपल्याशी लसीकरण या विषयावरती संवाद साधणार आहे। मित्रांनो, गेल्या 15 फेब्रुवारी पासून आपल्या भारत देशामध्ये लसीकरणाला सुरुवात झालेली आहे आणि आजपर्यंत जवळपास 21,60,00,000 लसीकरणाचे डोस हे संपूर्ण भारतभर देण्यात आलेले आहेत। तसंच महाराष्ट्रात देखील COVID-19 ही जी लस आहे जवळपास 2.25 कोटी डोजेस एवढे देण्यात आलेले आहेत आणि आपल्या चंद्रपूर जिल्ह्यात देखील आपण आजपर्यंत 3,67,000 डोजेस COVID-19 लसीकरणास्तव म्हणून आपण वेगवेगळ्या लोकांना आपण दिलेले आहेत। आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की गेल्या 2.5 महिन्यापासून आपण सर्वजण COVID-19 दुसऱ्या लाटेचा सामना करतो आहोत सुदैवाने आणि आपण आपल्या सगळ्यांच्या सहकार्याने आजपर्यंत आपल्या या जिल्ह्यामध्ये आपण या COVID-19 आपण लढा देऊ शकलो। आज आपल्या जिल्ह्यामध्ये जवळपास 82,900 कोविड पॉझिटिव्ह आजपर्यंत रुग्ण आहेत आणि याच्यापैकी 79,000 जवळपास रुग्ण हे बरे देखील होऊन गेलेले आहेत। आता सध्या आपल्याकडे रुग्ण सापडण्याची संख्या जी आहे ही जवळपास 150 घरामध्ये आहे, 150 ते 200 रुग्ण असे गेल्या काही आठवड्यापासून सापडतात आहे। ज्यावेळेला COVID-19 दुसरी लाट ही पीकवरती होती त्यावेळेला आपल्या जिल्ह्यामध्ये एका दिवशी जवळपास 1,800 पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेले होते। आजच्या आकडेवारीवरनं तरी असं लक्षात येत आहे की ही लाट आहे ही हळूहळू ओसरू लागलेली आहे। या लाटेचा सामना करण्याकरता आम्ही ट्रेसिंग, टेस्टिंग, आयसोलेशन आणि ट्रीटमेंट अशा प्रिन्सिपल्सचा आम्ही फॉलोअप घेतलेला आहे। आता यासोबतच आपल्याला वॅक्सिनेशन म्हणजेच लसीकरण उपलब्ध झालेलं आहे, परंतु आपण बघतो आहे की वॅक्सिनेशनबद्दल बरेचदा समाजामध्ये प्रवाद, अपवाद, गैरसमज अशा आढळून येत आहे। बरेचदा काही चुकीचे मेसेज जे आहेत हे व्हॉट्सअपवरती व्हायरल होतात आहे आणि त्यामुळे कुठेतरी लोकांच्या मनामध्ये वॅक्सिनेशनबद्दल एक समज गैरसमज किंतु परंतु असा आहे। मित्रांनो, मी स्वतः वॅक्सिन घेतलेलं आहे, माझ्या कुटुंबियांनी वॅक्सिन घेतलेलं आहे, माझ्यासोबतच माझे जे जिल्हा पातळीवरचे वरिष्ठ अधिकारी आहेत यांनी देखील वॅक्सिन घेतलेलं आहे, त्यांच्या कुटुंबियांनी देखील वॅक्सिन घेतलेलं आहे। आपल्या जिल्ह्यामध्ये मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जवळपास 3,67,000 लोकांनी वॅक्सिन घेतलं आहे आणि कुठल्याही वॅक्सिन घेतलेल्या व्यक्तीला वॅक्सिन घेतल्यानंतर कुठलाही गंभीर असा आजार किंवा गंभीर त्याचा परिणाम झालेला आहे अशी कुठलीही बाब आजपर्यंत समोर आलेली नाही आहे। महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरात देखील जे आपला हा लसीकरणाची ही जी मोहीम सुरू आहे या अंतर्गत वॅक्सिन घेतल्यानंतर कुणालाही फार गंभीर असा त्रास झालेला आहे अशा कुठल्याही किंवा त्याचा मृत्यू झालेला आहे किंवा त्याला काही वेगळे साईड इफेक्ट झालेले आहे असं कुठेही आढळून आलेलं नाही आहे। ही लस जी आहे ही अत्यंत सुरक्षित आणि फार सुलभरित्या देण्यात येते आणि ही देण्याकरता जी आमची आरोग्य चमू आहे ही संपूर्णपणे प्रशिक्षित आहे। ही दिल्यानंतर देखील आपल्याला तिथे अर्धा तास लसीकरण केंद्रावरती थांबावं लागतं, जेणेकरून जर समजा आपल्याला कुठल्याही पद्धतीचा जर लसीकरणाचा जर कुठला साईड इफेक्ट दिसला तर तत्काळ त्याच्यावरती उपचार करण्याकरता म्हणून आपल्याला तिथे थांबावं लागतं। जर एखाद्याला कोविड होऊन गेलेला असेल तर तो बरा झाल्यापासून त्याला 3 महिन्यानंतर ही लस घेता येते। ज्या मातांना लहान बाळं आहेत आणि ते अंगावर दूध पितात आहे अशा मातांना देखील ही लस घेता येते आणि सुरक्षित आहे। तसंच ही लस घेतल्यानंतर साधारणपणे 14-15 दिवसांनी तुम्ही ब्लड देखील डोनेट करू शकता। एक अत्यंत सुरक्षित आणि नॉर्मल अशी ही लस आहे, याच्याबद्दल कुठल्याही गैरसमजाला कुठल्याही अपप्रवादाला आपण बळी पडू नये।
पण सर्वांनी व्हॅक्सिन घेतल्याशिवाय तिसरी लाटेचा आपण समर्थपणे मुकाबला आपण करू शकणार नाही. म्हणून माझं आपल्या सर्वांना आवाहन आहे की ही तिसरी लाट जी कोरोनाची येईल असं बऱ्याच संशोधकांचं म्हणणं आहे, ही येण्याआधीच आपण आणि आपले सर्व कुटुंबीय, आपले सर्व मित्र या सगळ्यांनी कोविड-19 प्रतिबंधक लस घेऊन आपला स्वतःचं आणि आपल्या कुटुंबियांचं आपण रक्षण करावे आणि या तिसऱ्या लाटेचा मुकाबला आपण समर्थपणे करावा.